दरवर्षीच्या पावसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. दरवर्षी सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर मार्केटमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बाजार समिती प्रशासन मोठ्या प्रमाणात नालेसफाई काम केल्याचे दावा करते. यंदा मान्सूनपूर्व कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र सुरुवातीच्या पावसातच हा दावा फोल ठरताना दिसला. प्रत्येक पावसाळ्यात किमान एकदा तरी मार्केटची दयनीय अवस्था होते, पण असे का घडते? आशिया खंडातील मोठी बाजारपेठ अशी ख्याती असलेल्या या मार्केटची अवस्था वर्षागणिक बिकट होत चाललेली असून या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत. हे घटक आज आपण आपल्या बातमीतून पाहणार आहोत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची भौगोलिक परिस्थिती. बाजार समिती आवाराचे एकूण क्षेत्रफळ 72.50 हेक्टर आहे. विकसित क्षेत्रफळ 67.88 हेक्टर आहे. अविकसित क्षेत्रफळ 4.62 हेक्टर असून 5 मुख्य बाजार, 5 मध्यवर्ती इमारती, 3 लिलावगृहे, 2 कोठारे आणि 2 निर्यात भवन बाजार समितीमध्ये आहेत. यातील फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून पावसात दोन्ही मार्केटमध्ये पाण्याचे धबधबे वाहतात. महापालिकेने कांदा बटाटा मार्केट 2003 अतिधोकादायक जाहीर केले आहे. एक वर्षापूर्वी मसाला मार्केटमधील बहुउद्देशीय इमारती अतिधोकादायक जाहीर केली आहे. अभियंता विभागाची कार्यप्रणाली. बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये अभियंता विभागाची सर्वच कामे योग्य पद्धतीने केली जाणे आवश्यक आहे. कार्यक्षम अभियंत्यांची बाजार समितीला गरज असून अभियंता विभागाने चोख काम केल्यास मार्केटच्या अनेक समस्या चुटकीसरशी निरसन होतील. मार्केट अभियंत्यांनी विविध समस्यांचा अभ्यास करून समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. मार्केट अभियंता, कार्यकारी अभियंता व उपसचिव आणि सचिव यांच्यामध्ये समन्वयक बैठक नियमित पार पडाव्यात. प्राधान्यक्रमाने कामाची आखणी करून त्यांना मार्गी लावण्यावर भर दिला जावा. नियोजनाचा अभाव. बाजार समितीमधील कामात नियोजनाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचे उदाहरण आपल्याला अनेक प्रकल्पांमधून समोर येत आहे. हे प्रकल्प कितीतरी कोटींमध्ये खर्च करूनसुद्धा वापराविना पडले आहेत. त्यामुळे फक्त कामे करून बाजार समितीचा पैसे उधळण्याचा प्रकार वाटत असून बांधले गेलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष मूलभूत सुविधांपासून बाजारातील घटक वंचित असल्याने त्यांच्या सोयीसुविधांचे नियोजन होणे आवश्यक आहे. स्वच्छतेचा अभाव. बाजार समितीच्या सर्वच मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य असून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. विशेष करून फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये नाशिवंत शेतमाल येत असल्याने या ठिकाणी कमालीची अस्वच्छता निर्माण होते. शिवाय दुर्गंधी पसरून आरोग्याला घातक परिस्थिती उद्भवते. त्यामुळे वेळीच कचरा उचलणे, खराब शेतमाल थेट कचरावेचक गाड्यांमध्येच फेकला जाणे, वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष देणे, तसेच गटारे आणि नाल्यांमधून बाहेर येणारे घाणेरडे पाणी आणि झुरळांसारखे कीटक बाहेर येऊन शेतमालावरती किटाणू पसरवणे, मार्केटमध्ये स्वच्छता राहिल्यास आणि पाण्याचा निचरा झाल्यास या सगळ्या समस्या दूर होतील अशी आशा आहे. कामात हलगर्जीपणा. मान्सूनपूर्व कामे पार पडल्याचा दावा बाजार समितीने केला आहे. मात्र पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा होत असल्याचे समोर येत आहे. बाजार आवारातील कचरा सफाई, नाले सफाई, रस्त्याची दुरुस्ती व गटारे सफाई ही कामे योग्य रीतीने पार पडल्यास, म्हणजेच हलगर्जीपणा न करता केल्यास पाणी जमा होणार नाही अशी रचना मार्केटच्या परिसराची आहे. अगदी अपवादात्मक सखल भाग जर मार्केट परिसरात असेल तरच पाणी जमा होऊ शकते, अन्यथा पाणी जमा होणार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कामात हलगर्जीपणा नको असल्याचे बोलले जाते. अनधिकृत बांधकाम व फुटपाथ अतिक्रमण. बाजार समितीमधील सर्वच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथ अतिक्रमण झाल्याने
त्याचा अप्रत्यक्षपणे फटका बाजारातील भौगोलिक परिस्थितीवर होत आहे. अनाधिकृत बांधकामांसाठी बांधकाम साहित्याचा वापर करून उर्वरित मटेरियल अथवा वापरण्याकरता ठेवलेले मटेरियल नाले आणि गटारात साचून नाले व गटारे बंद होतात. शिवाय पदपथावरील अतिक्रमांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत असल्याने पाणी जमा होते. ड्रेनेज यंत्रणा. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्य जलवाहिन्या जवळपास 30 वर्षांपूर्वी बांधल्या आहेत, त्यामुळे जास्त वर्षांपूर्वी बांधलेल्या या पर्जन्य जलवाहिन्या त्यावेळच्या मार्केटच्या वर्दळीच्या आणि बाजार घटकांचा विचार करून बांधण्यात आल्या होत्या, पण मार्केटचा कारभार झपाट्यानं झाला. यावेळी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची गरज असताना त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, त्यामुळे यंत्रणा अपुरी असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तर मार्केटच्या स्वभावताली बांधण्यात आलेले रस्ते महापालिकेने उंच पातळीवर बांधल्याने बाजार समितीत पाणी जमा होते असा दावा बाजार समिती प्रशासनाने केला आहे. तर पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्यवाहिन्या असताना त्यातून पाणी गेले पाहिजे, पाणी साचणे आणि पाणी साचून राहणे यात फरक आहे. जर पर्जन्यवाहिन्या स्वच्छ असतील तर पाणी काही वेळ जमा होऊन लगेच निचरा झाल्यास ही समस्या थोड्या वेळासाठीच भेडसावू शकते, त्यामुळे महापालिकेवर आरोप करण्याचे बाजार समितीची जुनीच सवय असल्याचे सांगण्यात येते. तर बाजार आवारातील पर्जन्यवाहिन्या साफ ठेवणे आणि मान्सूनपूर्व कामं वेळेत करणे गरजेचे आहे. शिवाय मार्केटची निर्मिती आधी झाली आणि नंतर पालिकेने रस्ते बांधले त्यावेळी बाजार समितीचा अभियंता विभाग काय करत होता असाही प्रश्न निर्माण होत आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.